नमस्कार मंडली, आज 5 सप्टेंबर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती। त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते। या शिक्षक दिनाच्या सुमुहूर्तावर मला माझ्या सद्गुरूंचा परिचय करून देण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। या निमित्ताने आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे सर्व कार्यकारी सदस्य श्री संतोषजी गोडबोले आणि त्यांचे सहकारी यांचे मी मनापासून आभार मानतो। आज या शिक्षक दिनाच्या दिवशी आपण शिक्षक कोणाला म्हणतो? जो लौकिक शिक्षणामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो तो शिक्षक। आणि या लौकिक शिक्षणाच्या भरोशावर आपले ऐहिक जीवन सुखी आणि समृद्ध आपण करत असतो। परंतु आपले पारलौकिक जीवन यशस्वी करण्याकरिता जे आपल्याला मार्गदर्शन करतात असे आपले आध्यात्मिक गुरु, असे आमचे आध्यात्मिक गुरु श्री परमपूज्य श्री हंसतीर्थ स्वामी महाराज यांचे चरित्र सांगण्याची मला आज्ञा झालेली आहे। त्याप्रमाणे मी आपल्या कथनाला सुरुवात करतो। जय जगदंब। ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः। अंबेचा उदयोस्तु बोल भवानी की जय। सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य योगिराज श्री हंसतीर्थ स्वामी महाराजांचे चरित्र समजून घेण्याआधी त्यांच्या आधीच्या 9व्या पिढीत गंगाधर पंत यांच्या हातून घडलेली आगळीक जाणून घेणे अगत्याचे ठरते। गंगाधर पंतांचे वडील श्री ओम भट म्हणजे महाराजांच्या कुळातील एक संतपुरुष मानले गेले होते। संत तुकाराम महाराजांचे ते समकालीन, नित्य साधना ज्यांच्या नसानसात भिनलेली होती असे ते महापुरुष। रोज पहाटेच्या शांत वेळी ते गावातीलच सोनेश्वराच्या मंदिरात जात। प्रसन्न शांत पहाटेची वेळ ओम भट सोनेश्वर मंदिरात प्रवेश करायचे। संध्याकाळी लावलेला दिवा एव्हाना विजू आलेला असायचा। मंदिरात प्रवेश केल्याबरोबर हातातील पूजा साहित्य खाली ठेवून ओम भट दिव्याची कोजळी झाडायचे आणि दिव्यात तेल घालून तो दिवा ते नव्याने उजळायचे। त्या दिव्याच्या मंद प्रकाशाने गाभारा उजळून निघायचा। नंतर ते अत्यंत भक्तिभावाने सोनेश्वराची पूजा आटोपली की ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्तामदानी शगुंसी षद्विश्वे देवाः सूक्तवाचः पृथ्वीमातर्मामाहिगसिर्मधुमनीष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यासगुं शुश्रुषेण्यां मनुष्ये भस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। असा सस्वर रुद्राभिषेक नित्य नियमाने करायचे। ते रुद्रावर्तनात इतके गुंगून जायचे
की त्यांची भावसमाधी लागायची. मंत्रोच्चारण आणि अभिषेकाच्या कृती यांत्रिकपणे पार पडायच्या. त्यावेळी त्यांचा देह नाममात्र राहायचा. त्याच अवस्थेत महादेवाची पूजा सागर संगीत पार पडली की दिव्यात भरपूर तेल आहे ना हे बघितलं गेलं की ते नित्यनेमाने स्कंदपुराण हाती घ्यायचे. वाचतानाच त्यांना चाहूल लागायची ती त्यांच्या परिचयाची झाली होती. कोपऱ्यातल्या अभिषेकाचे जल बाहेर वाहून नेणाऱ्या गोमुखातून शेषनाग आत प्रवेश करायचा आणि सोनेश्वराच्या पिंडीला विळखा घालून बसायचा. हे सगळं होत असताना ओम भट निश्चलपणे पठण करीत राहायचे. कोपऱ्यातल्या अभिषेकाचे जल बाहेर वाहून नेणाऱ्या गोमुखातून शेषनाग आत प्रवेश करायचा आणि सोनेश्वराच्या पिंडीला विळखा घालून तिथेच बसायचा. हे सगळं होत असताना ओम भट निश्चलपणे पठण करीत राहायचे. आपल्या लवलवत्या जिभेची काही क्षण हालचाल करून शेषनाग स्थिर व्हायचा. जणू काही ओम भटाचं स्कंदपुराणाचं वाचन तो एकाग्रपणे ऐकत असे. हे माहीत असूनही ओम भट स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडाचं आपलं वाचन क्रमशः शांतपणे पूर्ण करीत. हस्तलिखित संहिता आणि रुद्रसंहिता काळजीपूर्वक वस्त्रात बांधून ठेवत त्या दोन्ही संहितांची पूजा करून त्यावर फुले व्हायचे आणि सश्रद्धपणे तिच्यावर मस्तक टेकत समोर न पाहता सोनेश्वराच्या पिंडीला साष्टांग दंडवत घालत असायचे आणि हात जोडून ओम नमः शिवाय असा मंत्र उच्चारत बसत असत. हळूहळू शेषनागाचा पिंडीला घातलेला वेढा ढिला होईल आणि आपला फणा खाली ठेकवत तो ओम भटांच्या समोर येईल. त्यांच्यासमोर एक सुवर्णमुद्रा टाकून तो पुन्हा गोमुखातून निघून जाईल. त्यावेळी ओम भट महामृत्युंजय मंत्राचा जप करीत डोळे उघडत असायचे. समोरची सुवर्णमुद्रा हातात घेऊन तिचा दोन्ही डोळ्यांना स्पर्श करीत मग पूजेसाठी आणलेली उपकरणे आणि संहिता उचलून दार उघडून ते मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडायचे आणि घराकडे चालू लागायचे. त्यावेळी सूर्य हळुवारपणे क्षितिजावर लाली पसरवत वर येत असायचा. माळरानावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होत असतानाच गाव हळूहळू जाग होऊ लागत असे. असे हे ओम भट दरवर्षी त्र्यंबकेश्वराच्या पायीवारीला जायचे. आषाढ माळ जवळ येऊ लागला की सगळ्या समाजाला वारीला जाण्याचे वेद लागू लागत. पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने पडतात आणि गावागावातून दिंड्यांची गर्दी सुरू होते. ओम भटांचा नियम मात्र थोडासा वेगळा होता. त्यांची पावलं त्र्यंबकेश्वराकडे वळत असत. त्र्यंबकेश्वराला असलेल्या निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन सशब्दपणे ते घेत असत. तिथल्या हिरव्यागार निसर्गात सतत जाणवणाऱ्या शक्तीचं दर्शन त्यांना आत्मभान देत. तेथील एकांत ओम भटांना अंतर्मुख होऊन विचार करायला शिकवे. त्यांनी त्यांच्या जाण्याची तयारी केली. गंगाधर गाईच्या गोठ्याजवळ उभा असलेला त्यांना दिसला. त्यांनी त्याला सगळं काही सांगायचं ठरवलं आणि त्यांनी मुलाला आवाज दिला. गंगाधर जरा इकडे ये. हातातलं काम सोडून गंगाधर त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि मनाची मोठी तयारी करून त्यांनी त्याला सोनेश्वराच्या मंदिरातच आणलं आणि त्याला सुवर्णमुद्रेसह सर्व वर्तमान सांगितलं. ते म्हणाले, कर्म करणे हे अनिवार्य आहे आणि ते करीत असताना जे काही प्राप्त होते ते त्याचे फलित आहे हे समजून स्वीकारण्याची वृत्ती आपल्या अंगी असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठीच काही नित्यकर्मे आणि काही नैमित्तिक कर्मे मनुष्याच्या मागे लावली आहेत. ती करीत राहणे म्हणजेच धर्माचे आचरण उत्तम पद्धतीने करणे होय. सोनेश्वराला नमस्कार करून दोघेही परतले. ओम भटांना आता निर्धास्तपणे त्र्यंबकेश्वराला जाता येणार होते.
पण विधिलिखित काही वेगळेच होते. ओम भट वारीला निघून गेले. 2-3 दिवस नीट पार पडले, पण सुवर्णमुद्रांचा लोभ गंगाधरला पडला आणि लोभ कुणाला सुटला नाही, मोह भाऊ त्याचा. लोभ कुणाला सुटला नाही, मोह भाऊ त्याचा. भल्या भल्यांना शिवला की हो, सावध होई आता. इंद्राला तो अहिल्येचा, दशाननाला जसा सीतेचा. भटसुताशी तैसा झाला, सुवर्ण मुद्रेचा. लोभ कुणाला सुटला नाही, समाधान ते अंतरी नसल्या. होई ऐसी हानी, कर्मफळाची फेड करावी. लागे जन्म जन्मुनी, लोभ कुणाला सुटला नाही. समाधान ते अंतरी नसल्या. होई ऐसी हानी, कर्मफळाची फेड करावी. लागे जन्म जन्मुनी, टोण ते वंशा तैसी झाली. अवकृपाशेष भल्या भल्याना शिवला की हो, सावध होई आता. लोभ कुणाला सुटला नाही, ऐसे कैसे विपरीत घडले. शंका येई मना, ऐसे कैसे विपरीत घडले. शंका येई मना, विधी विधाना चुकला ऐसे. विधी विधाना चुकला ऐसे, झाले का हो कदा. लोभ कुणाला सुटला नाही, मोह भाऊ त्याचा. भल्या भल्याना शिवला की हो, सावध होई आता. ओम भटांनी सांगितल्याप्रमाणे गंगाधराने पहिले 2 दिवस यथासांग पूजापाठ पार पाडला. बाबांनी सांगितल्याप्रमाणेच शेषनागाने येऊन सुवर्णमुद्रेचे दानही दिले आणि इथेच गंगाधराच्या मनात लोभाने ठाण मांडले. बाबा परत येईपर्यंत रोजच असे करावे लागेल, म्हणजे रोज एक सुवर्णमुद्रा आपल्याला मिळणार. बाप रे, त्यापेक्षा त्या नागाला ठार करून एकाच दिवशी सर्व सुवर्णमुद्रा मिळवल्या तर काय हरकत आहे. ह्या विचारानेच घात केला. दुसऱ्या दिवशी तो शेषनाग सुवर्णमुद्रा टाकून परतायला वळत असतानाच गंगाधराने सोबत आणलेल्या काठीचा वार नागावर केला. मात्र नागराज कलला तो सुवर्णमुद्रेची दक्षिणा देण्याला. तत्क्षणी गंगाधराने उचलिले दंडास वध करण्याला. प्रहार दंडाते घाव करू जाता, मागे सरुनी उभा त्वरित साचा. क्रोधे फुत्कारुनी दंश जयी केला, गंगाधर तो हिरवा निळा झाला. दंश करोनी शेष राजा, त्वरित गेला निज गृहासी.
विधि विधानाने घडली, विधि विधानाने घडली, विपरीत घटना ऐसी। ओम भटांना हा एकुलता एकच वृद्धपणीचा आधार होता, त्यांचं वयोमान बघता दुसरा होणं शक्य नव्हतं। त्यांनी सोनेश्वराच्या केलेल्या सेवेचं हे फळ मिळावं, पण घडलं ते सत्य होतं। काय करावं काही सुचेना, वृद्धापकाळ लक्षात घेता ओम भटांनी कुठलाच आधार नाही म्हणून एक दत्तक पुत्र घेतला, पण शेषनागाचा शाप या घराण्याला मिळाला असावा, कारण या दत्तक पुत्राला मूलबाळ झाले नाही। स्वामींचे आजोबा लक्ष्मणराव हे या दत्तक पिढीचे आठवे प्रतिनिधी, त्यांनीही रांजणगावच्या जनार्दनपंत डोकरसांच्या कृष्णा नावाच्या मुलाला दत्तक घेतले। दत्तक विधानानंतर लक्ष्मणराव यांनीच कृष्णाचा व्रतबंध संस्कार केला आणि कृष्णानंदांच्या पोटी हरीचा जन्म झाला। टोणपे वंशास ऐसा शाप मिळता शेषनागाचा, नव्या पिढीतील हरिने, नव्या पिढीतील हरिने उद्धार केला घराण्याचा। कृष्णाजी आणि द्वारका यांना त्र्यंबक, मार्तंड आणि हरी अशी तीन मुले व एक कन्यारत्न प्राप्त झाले। हरी नावाच्या मुलामुळे या घराण्याला नागराजाच्या मिळालेल्या शापापासून मुक्ती मिळाली। अशा या हरीचा जन्म कार्तिक वद्य पंचमी शके 1840 म्हणजेच 22 नोव्हेंबर 1918 साली सोनईला झाला। सोनई हे गाव नेवासा तालुक्यात नगर जिल्ह्यात वसलेले आहे। या जिल्ह्याने श्री विष्णुदास कवी, श्री किशोरजी व्यास, श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज अशी आदी सत्पुरुष जन्माला घातले आहेत। तसेच सोनई हे गाव मच्छिंद्र गोरख मीननाथांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आहे। पूर्वी येथे अरण्य होते, मच्छिंद्रनाथांनी सोन्याची वीट फेकली ती हीच जागा आहे। ही वीट गुप्त स्थितीत आहे। याच जागी तीन पिंडीचे एक महादेव मंदिर स्मृती मंदिर आहे, तेथेच सोनेश्वराची स्थापना झालेली आहे। ओम भट हे याच सोनेश्वराचे कट्टर शिवोपासक होते। यांचेच आठवे वंशज श्री कृष्णाजी लक्ष्मण जोशी यांना तीन मुले व चार मुली झाल्या, परंतु या सात भावंडांपैकी परमपूज्य अण्णा अर्थात हरिहरानंदनाथ महाराज हेच जगले व वंश पुढे चालू राहिला। महाराजांच्या बालपणाविषयी बोलावायचे म्हणजे लेकराचे पाय पाळण्यात दिसतात। या म्हणीप्रमाणे त्यांचे लहानपणीचे खेळ म्हणजे मातीच्या मूर्ती करून त्यांची पूजा अर्चा करणे हेच होते। अर्थात सगुण उपासनेची त्यांना जास्त ओढ होती। पुढील वयात महाराजांनी सगुण उपासनेची विषयी जे काही म्हटलेलं आहे आपल्या एका पदातून, ते पद आपण इथे बघूया। सगुण उपासना प्रेमे ही घडावी, सगुण उपासना प्रेमे ही घडावी, भक्ती ही जडावी आईचे पायी, भक्ती ही जडावी आईचे पायी, आईचे पायी। सगुण उपासना प्रेमे ही घडावी, इंद्रिय दमन अखंड मुखी नाम, इंद्रिय दमन अखंड मुखी नाम, अहो रात्र भजन
जगदम्बेचे अहो रात्र भजन जगदम्बेचे सगुण उपासना प्रेमे ही घडावी जगदम्ब जगदम्ब मुखी ऐसे बोला जगदम्ब जगदम्ब मुखी ऐसे बोला ब्रह्मानंदी डोला ब्रह्मानंदी डोला सर्व काल सगुण उपासना प्रेमे ही घडावी कृष्ण तनय हरी शरण रेणुकेसी कृष्ण तनय हरी शरण रेणुकेसी साकार रूपासी दावी आई सगुण उपासना प्रेमे ही घडावी भक्ति ही जडावी आईचे पायी भक्ति ही जडावी आईचे पायी आईचे पायी सगुण उपासना प्रेमे ही जळावी सगुण उपासना प्रेमे ही घडावी। लहानपणी मातीच्या मूर्ती करून त्यांची पूजा करून नाम चिंतन करीत बसणे हा त्यांचा उद्योग होता। शाळेत जाता जाता निवडुंगाच्या वनात बसून नामचिंतन ते करीत असत। त्यामुळे शाळेत न गेल्यामुळे मार मिळू लागला। शाळेत जाण्याऐवजी शेजारच्या साबरी वनातील सोनेश्वर महादेव मंदिराच्या ओट्यावर आकाशाकडे दृष्टी लावून तासन तास बसावे, नेहमी एकटेच राहत, ना मित्र ना सोबती, अखंड शिवाचे ध्यान करीत बसावे। त्यामुळे ते निर्भय झाले। मी शेपटीवर उभा राहिलेल्या नागाला नामचिंतनाच्या बळावर त्यांनी परतावून लावले। शाळेत जात नसल्यामुळे त्यांना बळेच शाळेत नेऊन घालावे लागायचे। त्यावेळेस आजी राधाबाई म्हणत असे, अरे उगीच त्याला त्रास देऊ नको, त्याचे वेड निराळेच आहे, त्याला मारत जाऊ नका, त्याच्या इच्छेनुसार वागू द्या, त्याच्यात दैवी शक्ती असली पाहिजे। स्वामी बालपणापासून एक पाठी होते, त्यामुळे शाळेत परीक्षेत देखील पहिल्या नंबराने पास होत असत। साबरी वनात ही लहानगी मूर्ती जेव्हा समाधीस्थ होऊन बसत असे तेव्हा तिच्या डोक्यावर शेषनाग फणा धरीत असे। त्यांचा हा ओढा पाहून श्री कृष्णाजी जेव्हा पौरोहित्यासाठी जवळच्या गावी जात तेव्हा सोबत लहानग्या हरीलासुद्धा घेऊन जाऊ लागले। अशा या हरीची मौंज वडिलांनी सोनईलाच शके 1849 अर्थात 1927 साली वयाच्या 9व्या वर्षी महादेव मंदिरात करून त्यांना महादेवाची उपासना दिली। उपासना सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनी मूळ शेषाचे दर्शन झाले। अंगावर केस, मोठा फणा उभारलेला, नाकात नथ असा शेपटावर उभा राहिलेला शेष पाहिल्यावर 9 वर्षाचे स्वामी घाबरले, पळून जाऊ लागले। हातातील पळी पंचपात्र गळून पडले। त्याच ठिकाणी नंतर थोड्या वेळाने आल्यावर महादेवाच्या पिंडीभोवती अंगठ्या एवढा होऊन तोच शेषनाग फिरत होता। नंतर तो कुंडीत जाऊन गुप्त झाला। त्यांची सांपत्तिक स्थिती बेताचीच असल्यामुळे कृष्णाजींना यजमानांनी भिक्षुकीसाठी नगरला बोलावले, त्यामुळे ते नगरला डांगे गल्लीत हरी मंदिरात राहू लागले। स्वामींचे शिक्षण सोनईला 5वीपर्यंत झाले होते। अमेरिकन मिशन हायस्कूलमधील राजहंस गुरुजींनी स्वामींच्या 10वीपर्यंतच्या शिक्षणाची हमी घेतली म्हणून स्वामींना शिक्षणासाठी नगरला पाचारण करण्यात आले, परंतु नगरला त्यांचे फक्त 3 महिनेच शिक्षण झाले। तेथे ग्वाल्हेरचे ढोकरस काका आले आणि स्वामींची हुशारी पाहून आग्रहाने शिक्षणासाठी बरोबर घेऊन गेले। तेथे सरदार वाकडे दिवान
यांचे वाड्यात 6 महिने वास्तव्य झाले। तेथे त्यांचा संबंध जिवाजी राजे सरदार आंग्रे यांच्याशी आला। त्यावेळेस शिंदे सरकारच्या वाकडे दिवाणांना दत्तक जाण्याचा योग आला होता। मूळ शेषाचे दर्शन तसेच आशीर्वादामुळे ही राजयोगाची प्राप्ती स्वामींजवळ आली होती। परंतु हे ऐश्वर्य पाहून त्यांना उलट वैराग्य प्राप्त होऊन त्यांची त्यागी वृत्ती निर्माण झाली। आई वडिलांचा ओढा म्हणून परत नगरला आले। घरच्या गरिबीमुळे वडील नेहमी नगरहून सोनई पायीच येत असत। त्यांच्याबरोबर स्वामी एक वेळ पायी येत असताना श्री कृष्णाजी स्वामींनी ज्ञानबोध पाजून हरीला 12व्या वर्षीच आत्मबोध मंत्र दिला। स्वामींनी आजी सौ राधाबाई यांची त्या अंतरुणास खिळून असताना खूप सेवा केली। त्यांचा पूर्ण आशीर्वाद स्वामींना लाभला। नगरला बालाजी मंदिरात वास्तव्याला असतानाच राधाबाईच्या निर्वाण समयी स्वामींच्या हस्ते त्यांनी शेवटचे तीर्थ घेतले। स्वामींची भक्ती उपासना चालूच होती। कधीकधी त्यांच्या वृत्तीत बदल जाणवायचा। एखादे वेळी ते कित्येक शेर कांदे बटाटे मुळे गाजर पोळ्या फस्त करायचे, त्यामुळे त्यांना ब्रह्मराक्षसाने झपाटले आहे असे आई व सर्वलोक म्हणू लागले। अशा वेळेस त्यांना फक्त वडिलांचाच आधार असे। विंचू चावून रामनामाने उतरवणे, एका पायावर उभे राहून 3-3 तास जप करणे, आईच्या नावाने गडबडा लोळणे ओरडणे अशी त्यांची वृत्ती होती। एका संध्याकाळी स्वामी संध्या करीत बसले होते। बाहेर एक संबळवाला आला। त्याने जोरजोराने संबळ वाजवण्यास सुरुवात केल्याबरोबर स्वामींना प्रथमच संचार झाला। त्यांचे शाळेत तर लक्षच नव्हते। शाळा बुडवून साबरीवनातील दाट जंगलात ते एकांती त्रटक करीत अनेक तास बसायचे। वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी गोमूत्रातील अन्नावर गुजराण करून 2 वर्षात गुरुचरित्राची 108 पारायणे केली। त्यावेळेस गोमूत्रात फक्त 3 मोठी जव कालवून ते तूप गुळासोबत खाण्यात येईल। त्यावेळी त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला। दत्तभजनात ते असे रंगून जात की तशा अवस्थेत ते दत्ताचा धावा करीत असत आणि त्याच्यावेळी त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला। दत्ताचा साक्षात्कार झाल्यानंतर स्वामींनी हनुमंत कवचाचे पाठण केले आणि मारुतीची सेवा केली। त्यामुळे हनुमंत कवचाचे पठणानंतर आसनावरून एक वीत उंच उचलले जात आणि मुखाने म्हणत असत, अहो देवा हनुमंता तुमचा सोन्याचा कासोटा, अहो देवा हनुमंता रामकार्य साधियेले, लंकेचे ते दहन केले, अहो देवा हनुमंता गेले तरुण समुद्र, शंकर हाची 11वा रुद्र गेले तरुण समुद्र, शंकर हाची 11वा रुद्र याहो देवा हनुमंता तुझ्या शक्तीचा हादरारा, काळ कापे थरा थरा तुझ्या शक्तीचा हात दरारा, काळ कापे थरा थरा याहो देवा हनुमंता, हरि आला तुमा शरण चुकवी अमुचे जन्म मरण, हरि आला तुमा शरण चुकवी अमुचे जन्म मरण, याहो देवा हनुमंता तुमचा सोन्या
साका सोटा अहो देवा हनुमंता। अशी उपासना करता करता त्यांना हनुमंताचा साक्षात्कार झाला। मारुतीच्या सेवेच्या गोडीमुळे स्वामींना रात्री दृष्टांत झाला। त्यात एक मारुतीची सुबक पितळी मूर्ती मिळाली, ती अद्याप देवात ठेवलेली आहे। ह्या मूर्तीबाबत त्यांच्या आईला शंका येत होती। त्या म्हणत, काहीतरी बरळतोय, परंतु एक दिवस त्या भिवू लागल्या। पण नंतर हळूहळू ती मूर्ती लहान होत होत त्या पितळी मूर्तीत विलीन झाली। त्यावेळेस त्यांना त्या देवात ठेवलेल्या हनुमंताच्या मूर्तीचे महत्त्व कळले। एकदा स्वामी गाणगापूरला गेले होते। तेथे ते भिक्षा मागत असताना पुन्हा स्वामींना श्री दत्ताचे दर्शन घडले। गाणगापूरच्याच प्रवासात स्वामींना एका शेतकऱ्याने एक वाळूक खाण्यास दिले, परंतु एक वाळूक खाल्ले की तेथे दुसरे वाळूक आपोआप तयार होईल असे तेव्हा स्वामींनी 7-8 वाळकं खाल्ली। तो शेतकरी म्हणजे स्वतः श्री दत्तप्रभूच होते। त्यानंतर स्वामी नाशिकला डिंगर आळीत श्री नीळकंठ शास्त्री जोशी यांच्याकडे पौरोहित्य शिकण्यासाठी राहिले। त्यावेळी स्वामींचे वडील श्री कृष्णाजी वणीचे देवीस दर्शनाला गेले होते। तसेच गाभाऱ्यात एकीकडे अनुष्ठान केले होते। त्याचवेळी वणीस एका उपाशी असलेल्या महान सत्पुरुषाला शिधा देत असताना त्याने मुलाचे म्हणजे स्वामींचे भविष्य सांगितले। तेव्हा त्याने मुलाला का आणले नाहीस म्हणून विचारले। त्याच्या दंडास हा रेशमी दोरा बांध असे म्हणून तो दोरा देऊन शिधा घेऊन तो निघून गेला। स्वामींच्या दंडास तो रेशमी दोरा बांधण्यात आला। नाशिकहून 3 महिन्यातच स्वामींना नगरला यावे लागले। त्यानंतर स्वामींच्या पायाला टाचरू आले होते। ते टाचरू चावंडाळ्यास कुलस्वामिनीचे दर्शनास पैठणहून जात असताना गंगेचा गोदावरीच्या पाण्याचा स्पर्श होताच खलास झाले। तेथून परतल्यानंतर स्वामीजींच्या दर्शनाचे दर्शन चैतन्याने शतचंडी करण्याचे ठरले। या शतचंडीचा थाट पाहून स्वामींना अदवंत वकील यांच्याकडे 2 रुपये महिन्यावर पूजा करण्याचे काम लागले। पूजेच्या गोडीमुळे स्वामींना आता स्वतंत्र मंदिर असावे, यथासांग पूजा करता यावी, चांगली उपासना करता यावी अशा भावना सारख्या मनात घुळत होत्या। खरी तळमळ मनात असल्यास देव इच्छा पूर्ण करतो याची प्रचिती त्यांना आली। ख्रिस्त गल्लीतील पंचांनी स्वामींना बालाजी मंदिरात 2 रुपये महिन्यावर राहण्यास सांगितले। स्वामींची इच्छाच अशी पूर्ण झाली। आनंदाने स्वामींनी नगर येथील बालाजी मंदिर ताब्यात घेतले। बालाजीची सेवा सुरू केली। सेवेची मनापासून आवड असल्याने ते रोज मंदिर झाडून पुसून स्वच्छ ठेवीत असत। रोज देवीपुढे नाना प्रकारच्या रांगोळ्या काढीत। धूप दीप नैवेद्य दाखवणे, देवाला रोज विविध वस्त्राभूषणांनी सजविणे, फुलमाळा तोरणे, फळे वाहणे, धान्याची आरास दिव्यांची आरास करणे, 1000 तुळशीपत्र वाहणे, सुरेख आवाजात आरत्या स्तोत्र भजने म्हणणे हे सर्व ते अगदी मन लावून करत असत। देवळात भजनं कीर्तने प्रवचने पारायणे याग वगैरे भरगच्च कार्यक्रम होऊ लागले। त्यामुळे बालाजी मंदिरात भक्तांची गर्दी वाढू लागली। पण इतर ब्राह्मण त्यांचा द्वेष करू लागले, पण स्वामींना त्याचे काहीच स्वैर सुतक नव्हते। ते कधीकधी घरातील रेणुका मूर्तीसमोर 8-8 तास नृत्य करण्यात दंग राहायचे, कारण स्वामी ईश्वरनिष्ठ होते। जगाने आपले महत्त्व मानावे यापेक्षा त्याचे लक्ष प्रभुप्रेम कसे मिळवता येईल याकडेच अधिक असे। द्रव्याबद्दल कामाबद्दल जेवढा जीव आसक्त असतो तेवढा आपोआप प्रभू भेटावे अशी कळकळ ज्या जीवाला असेल तेच जीवित ईश्वरनिष्ठ म्हणता येईल। वादावादी करून आपले श्रेष्ठत्व दाखविणारे ते ईश्वरनिष्ठ नसतात। ईश्वरनिष्ठ तेच
की जे आपल्याच जीवनात ईश्वर केव्हा भेटेल या आवडीने क्षणोक्षणी आपले जीवन व्यर्थ जाऊ नये म्हणून काळजी घेत असतात. असे स्वामी खरेच ईश्वरनिष्ठतेचा पुतळा आहेत असे म्हणता येईल. अशा स्वामींनी नगरच्या बालाजीची सेवा सतत 12 वर्षे केली. पूज्य अण्णा स्वामींचे शालेय शिक्षण नीट होईना म्हणून त्यांना काशीला दुर्गा घाट घरकुलात वासुदेवाचार्य पुराणिक यांच्याकडे यजुर्वेद संहिता व इतर वेदाध्ययन करण्यासाठी पाठविले. परंतु नंतर वडिलांना कृष्णाजी पंतांना रक्ताच्या गुळण्या होऊ लागल्या म्हणून काशीतील 3 महिन्याच्या वास्तव्यानंतर स्वामींना तातडीने परत यावे लागले. वडिलांची प्रकृती बरी नव्हती म्हणून स्वामींना ग्वाल्हेरला एका लग्नाला जावे लागले. तेथे पुरोहित न आल्यामुळे ऐनवेळी लग्नाचे पौरोहित्य अण्णा स्वामींनी करावे असे सुचविले गेले. त्यांना त्यावेळेस लग्नविधी येत नव्हता, परंतु गुरुस्मरण करून त्यांनी लग्नविधी यथासांग पार पाडला. तेथील ब्रह्मवृंदाने अनेक प्रश्न विचारले, स्वामींनी त्याची समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना या लहान स्वामींचे फार कौतुक वाटले. अशी त्यांना गुरुकृपेची प्रचिती आली. स्वामींचे सलग शिक्षण असे कुठेच झाले नाही. वडिलांनी थोडे शिकवले, बाकी सर्व गुरुकृपा आणि त्यांची गुरुनिष्ठा यावरच चालले होते. नगरमध्ये एक महान तपस्वी स्वामी प्रकाशानंद आले असताना स्वामींनी त्यांची मनापासून सेवा केली व त्यांचा प्रसाद व आशीर्वाद त्यांना मिळाला. हे सगळं होईपर्यंत स्वामी 22 वर्षाचे झाले होते. श्री कृष्णानंद स्वामी अर्थात वडिलांनी अण्णांचे लग्न राहुरी तालुक्यातील केंदळगावच्या श्री दिनकर केशव बल्लाळ यांच्या रमाबरोबर ठरवले. रमा ही आनंद निर्माण करणारी कर्मयोगी त्यागमूर्ती धर्मपरायण ध्येयवादी विनयशील अशी होती, तर निर्मळ हृदयी बुद्धिप्रधान ज्ञानासाठी धडपडणारे विचारांची उपासना करणारे कर्मकांडी साक्षात्कारी असे स्वामी होते. इसवी सन 1940 दोघांचा विवाह नगरच्या बालाजी मंदिरात थाटात पार पडला. या दोघांचे लग्न म्हणजे जीवनयज्ञच. स्वामींच्या जीवनाशी संलग्न झाल्यापासून सौ रमेच्या जीवनात यज्ञाला प्रारंभ झाला. स्वामी व रमा यांच्या गृहस्थाश्रमात संयम त्याग सहकार्य वासना व विकारावर अंकुश इत्यादी गुणांचे शिक्षण मिळू लागले. लग्न झाले तरी स्वामी 24 तास भगवंताच्या सेवेत असल्यामुळे बालाजी मंदिराच्या कळसाजवळ गच्चीवर स्वामी ध्यानमग्न असताना पंचपंच उषककाली श्री सिद्धनाथ महाराजांचा स्वामींना साक्षात्कार झाला. स्वामी चिंतनात मग्न असताना प्रचंड प्रकाश झोत त्यांच्यावर पडला आणि सिद्धनाथ महाराजांचे दर्शन झाले. सिद्धनाथांनी गुरुमंत्र दिला आणि ते गुप्त झाले. स्वामींच्या ठिकाणी एक दिव्य शक्ती निर्माण झाली. त्यांनी दादांना सांगितले, ते म्हणाले, तुझा भाग्योदय झाला. स्वामींनी सिद्धनाथांचे एक चित्र तयार केले आणि ते देवघरात लावले. लग्न आटोपताच स्वामींनी 3.5 वर्षाचे गायत्री पुरस्चरण करण्याचे ठरविले. किती आश्चर्य आहे पहा, लग्न झाल्याबरोबर गायत्री पुरस्चरण करण्याचा निर्णय. या उलट आजची परिस्थिती आहे. नवरा नवरीच्या मनातील मांडे काही वेगळेच चालू असतात. माणसाची बुद्धी दुधारी शस्त्रासारखी काम करते. तिचे तोंड आत्म्याकडे वळवून ती आत्महितासाठी वापरली तर माणसाला आत्मसुख भोगायला मिळते, अर्थात माणसाचा देव बनतो. या उलट तिचे तोंड देहाकडे वळवून ती देहसुखासाठी वापरली तर माणसाला देहसुख भोगायला मिळते, पण त्यामुळे माणूस वृत्तीने दैत्य बनतो. आत्म्याला मी समजून चालणारी ती देहबुद्धी होय. मानवी जीवनात जे पवित्र मंगल दिव्य सुंदर निस्वार्थी शाश्वत आणि ज्ञानमय आहे ते सगळे आत्मबुद्धीने प्रकट होते. याच्या उलट मानवी जीवनात जे जे अपवित्र अमंगल शूद्र
तुच्छ कुरू स्वार्थी तात्पुरते आणि अज्ञानमय आहे ते सगळे देहबुद्धीतून जन्म पावते. देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याच्या मार्गाला परमार्थ असे म्हणतात. अशाच परमार्थाच्या मार्गाने स्वामींची वाटचाल सुरू होती. स्वामींना देहाचा विसर पडला होता, म्हणूनच त्यांनी लग्न झाल्याबरोबर 3.5 वर्षाचे गायत्री पुरस्करण करण्याचे ठरवले. त्याचे नियम अत्यंत कडक होते. 3.5 वर्ष रोज त्रिकाल स्नान, रोज सतत 7 तास हवन, जप, मौन, ब्रह्मचर्य, दर्भावर झोपणे, खोलीचा उंबरठाही न ओलांडणे, रोज 3 मुठी पीठ घेऊन गोमूत्रात कालवून स्वहस्ते भाकरी करून जेवण, हे सर्व सवाष्ण व कुमारी भोजनानंतरच करावे लागले. गायत्री पुरश्चरणाची सांगता करावायची होती, पण त्यासाठी द्रव्य जवळ नव्हते. म्हणून स्वामींचे दादा सोनईची शेती विकून त्या पैशात यज्ञ करावा म्हणून नगरहून सोनईस आले. रात्री शेतात झोपले तेव्हा त्यांना दृष्टांत झाला, येथे थांबू नकोस, तुझे काम झाले आहे. ते शेती न विकता नगरला परत गेले. पुढे एका मुनिमजींनी यज्ञाचा सर्व खर्च करण्याचे वचन दिले. असंतुष्टांच्या चुगलीने त्या रेशनिंगच्या काळात पोलीस धाडीचे थोडेसे संकट आले, पण धाडीमध्ये काहीच न सापडल्याने ते संकट टळले. दुष्ट लोकांची निराशा झाली. शिरापुरीचा जेवण भंडारा जोरदार झाला, खूप अन्नदान झाले. श्री प्रकाशानंद महाराजांनी खुश होऊन 1 पोतं भरून रुपये देवापुढे ठेवले. तीच दान दक्षिणा म्हणून ब्रह्मवंद्यांना वाटण्यात आली. अशा रीतीने जेथे गुरुकृपा होते तेथे कार्य निर्विघ्नपणे कोणत्याही गोष्टीची कमतरता न पडता पार पडते, या गोष्टीची प्रचिती आली. आपण फक्त घटनेचे साक्षी असतो हे प्रत्ययास आले. देव प्रसन्न होत असताना प्रत्येक पायरीला माणसाची कसोटी घेत असतो. स्वामींनाही प्रत्येक परीक्षेत पास व्हावे लागले. असाच एक प्रसंग घडला. 3.5 वर्षांनी व्रताची सांगता झाल्यावर स्वामींना स्वप्न दृष्टांत झाला. त्यात एका भव्य सतेज साधूने त्यांना 4 खडे प्रत्यक्ष त्यांच्या हातावर दिले. ते खडे म्हणजे 4 सिद्धी होत्या. परंतु वडिलांच्या आज्ञेवरून त्यांनी त्या सिद्धींचा त्याग केला आणि मोहाला बळी पडले नाहीत. त्यानंतर काळेश्वर मंदिरात गायत्री यागाचा 10 दिवसांचा कार्यक्रम झाला. खूप अन्नदान झाले त्यामुळे स्वामींची कीर्ती वाढत गेली. यानंतर मात्र स्वामींनी कोणतेही अध्ययन न करता गावात सत्यांबा, अभिषेक, पोथ्या वगैरे सगळ्यांकडे लक्ष दिले. त्यामुळे गंगा महात्म्याचा जन्म झाला. गंगा महात्म्याच्या जन्माचे देखील एक कारण झाले. नगरला पुंडलिकाच्या देवळात श्री सिद्धांत स्वामी पुराण वाचित असत. त्यांच्या पुराणाच्या आधी तेथील सोनार बंधू पेटी तबल्यावर भजन म्हणायचे. भजनास बऱ्यापैकी बायका येत असत, परंतु नंतर पुराण सुरू झाले की 2-4च राहत असत. त्यामुळे सिद्धांत स्वामी कुणी ऐकण्यास बसत नाही म्हणून कंटाळून गेले. एक दिवस स्वामी तिकडून जात असताना सिद्धांत पंडितांनी अण्णा स्वामींना बोलावले आणि सांगितले की यानंतर तुम्ही वैशाख महात्म्य येथे वाचत जावे. स्वामींना सेवा करण्याची हौस असल्यामुळे त्यांनी तत्काळ होकार दिला. वैशाख सुरू झाला आणि स्वामींनी वैशाख महात्म्य वाचण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी 2-4च बायका होत्या, पण स्वामींच्या सहज सोप्या भाषेत सांगण्याच्या पद्धतीमुळे पुढे रोज बायका वाढत गेल्या. 60-70 बायका येऊ लागल्या. लोकांना आश्चर्य वाटू लागले. त्यानंतर याच सर्व बायांनी स्वामींना ज्येष्ठ मासात गंगा महात्म्य वाचण्याची आग्रहाची विनंती केली. त्यांना गंगालगरी नामक छोटे पुस्तक मिळाले. ते संस्कृतमध्ये होते.
यापूर्वी घडलेली एक छोटीशी घटना। त्यांना संत कवी दासगणू महाराजांचे गंगा महात्म्य पाहिजे होते, पण नगरचे ब्राह्मण त्यांची कीर्ती वाढत असल्यामुळे त्यांचा द्वेष करीत होते। दासगणू महाराजांचे गंगा महात्म्य मिळवून देण्याची कोणीही तयारी दाखवली नाही। त्यांना गंगा लहरी नामक छोटे पुस्तक मिळाले, ते संस्कृतमध्ये होते, म्हणून त्याच्यासोबत सांगण्यासाठी स्वामींनी सद्गुरूंपुढे बसून गंगा महात्म्य लिहिले। ते त्याच्या रोज 100 ओव्या तयार करीत असत, तेही लोकप्रिय झाले। पुढे आषाढात आनंद रामायण, श्रावण मासात श्रावण महात्म्य, भाद्रपदात भागवत, असं करता करता स्वामींची कीर्ती सर्वदूर पसरू लागली। सोमण नावाच्या एका मिलिटरी ऑफिसरकडे शतचंडी याग झाला, त्यानिमित्त त्यांनी त्या काळी देऊ केलेले 1500 रुपये स्वामींनी नम्रपणे नाकारले। 100 पाठ झाल्यावर फक्त 100 रुपये घेण्याचे मान्य केले। यजमानांनी दिलेल्या पैशाला हातही न लावल्यामुळे श्री सोमणांनी स्वामींना देण्यासाठी चांदीची भांडी, कपडे, लत्ते बरेच काही आणले। हे पाहून लोकांच्या डोळ्यात खुपत होते, त्यामुळे आता समाप्ती आणि होमहवन एकटाच कसे करतो ते पाहू म्हणत स्वामींना अडवून पाहू लागले। परंतु आदल्या दिवशी रात्रीच नाशिक त्र्यंबकेश्वराची आमंत्रित ब्राह्मण मंडळी येऊन सकाळी 4 वाजताच ठरल्याप्रमाणे होमहवन अगदी लाऊडस्पीकरच्या गजराने सुरू झाले। नंतर कार्यक्रम सुरू झाल्यावर सर्वजण पाहण्यासाठी आले। कार्यक्रम भव्यदिव्य पार पडला, अन्नदान खूप झाले, यजमानास समाधान लाभले, त्याने पुष्कळ द्रव्य स्वामीस दिले। स्वामी द्रव्य संचय कधीच करीत नसत, त्यांच्या वडिलांचीही त्यांना तीच शिकवण होती। पुष्कळ द्रव्य धनधान्य जमा झालेले पाहून त्यांनी पुन्हा एक यज्ञ केला। थोडा द्रव्य संचय झाला असे दिसून आले की लगेच कार्यक्रम सुरू, असे स्वामींच्या हाताने वडिलांनी म्हणजे श्री कृष्णानंद स्वामींनी जवळपास 40 यज्ञ करवून घेतले। नगर येथील खाकीदासबुवा मठात खाली दादांनी भूयाराद्भूत गुरुचरित्राचे पारायण सुरू केले होते। जपाच्या ठिकाणी आसने ठेवलेली असत, प्रभू रामचंद्र, मारुती राय, श्री दत्तगुरु वगैरे त्यावर येऊन बसतात व पोथी ऐकतात ही भावना असे। तेथे जोधपूरचा एक साधू बसला होता, त्यावेळेस स्वामींना न्यूमोनिया झाला होता। स्वामींना त्याने नळाखाली बसवून आंघोळ घातली, सर्वांगाला भस्म लावले आणि स्वामी बरे झाले। तेथून खऱ्या अर्थाने त्यांच्या गृहस्थाश्रमात सुरुवात झाली। स्वामींना एक मुलगी झाली व दादांनी आधीच भविष्य वर्तवले होते की यावेळेस मुलगी किंवा आई मरेल। त्याप्रमाणे डॉक्टर होशिंगांच्या दवाखान्यात 4 दिवसांची मुलगी मरण पावली। यानंतर 40 दिवसांनी शहर सोडा, अयाचित वृत्तीने सेवा अनुष्ठान करा अशी सिद्धनाथ महाराजांची आज्ञा झाली, त्यामुळे नगर सोडून बुरहाननगर येथे बाणेश्वर मंदिरात येणे झाले। पण तेथील पुजारी देवळात राहण्यास मनाई करू लागला, तेव्हा अण्णास्वामींनी सतत 3 दिवस ऊन पावसात झाडाखाली बसून उपासना केली। ते पाहून तो मंदिरात राहण्याची विनंती करू लागला। तेथेच कमरे इतके खडून हौद तयार करण्यात आला, त्यात पाणी भरले गेले। स्वामींनी दिवसा 12-12 तास गळ्यापर्यंत पाण्यात बसून गायत्री पुरस्चरण केले। हा 12 दिवसांचा कार्यक्रम होता। दर्भावर झोपणे, वायुभक्षण करणे, 3000 रुद्राक्ष अंगावर घालणे हे नियम होते। हा एक छोटासा संस्कारच होता। 12व्या दिवशी रात्री 10 वाजले तरी स्वामी हौदाचे बाहेर येत नाहीत असे दिसले। त्यावेळेस त्यांना शुद्धावस्था नव्हती, श्री सिद्धनाथ महाराजांची प्रार्थना केल्यावर शुद्ध आली। गरम पाणी, हिंग आणि गुळ यांचे मिश्रण पाजले, त्यामुळे हुशारी वाटू लागली। पुढे 3 दिवस शिरोव्रत होते, वडाच्या संविधानचे हवन करून ते भस्म अंगास लावून मृगजिनावर दिगंबर अवस्थेत संपूर्ण दिवस बसणे,
वायु आहार करणे, त्यानंतर पाशुपत व्रत केले. वायु आहारावर 4 दिवस व भस्मस्नान करून एका आसनावर 3 दिवस बसणे, 12 दिवस वायु आहारावर, 12 दिवस जल आहार व 12 दिवस जलात बैठक असे कठोर तप स्वामींनी केले. वयाच्या 34व्या वर्षी दिनांक 12/7/1952 रोजी स्वामींना मुलगा झाला. शंकराला अभिषेक केला, तेला तुपाचा नंदादीप सतत तेवत ठेवला, नित्य भजन पूजन सुरू केले. 100 बाळबापड्यांनी फेर धरला, सर्वत्र आनंदी आनंद झाला. म्हणून बाळाचे आणि राधाबाई स्वप्नात आली. राधाबाई म्हणजे महाराजांची आई. ती म्हणाली, मी जन्मले म्हणून बाळाचे नाव राधेश्याम ठेवले. घरात कामास कुणीच नव्हते, त्यात बाळंतिणीला वाद झाला. खोलीत खूप मोठमोठाली बिळे होती. बाळंतिणीने वाताच्या भरात बाळाला बिळ्यात नेऊन ठेवले, पण भगवतीच्या कृपेने बाळ सुखरूप राहिले. तसेच बाळंतिणीही सुधारली, मुलाचे बारसे थाटात झाले. 100 सुवासिनींना खंड, 25 मुलांना टोपी अंगरखे व चड्ड्या देण्यात आल्या. त्यानंतर नगरला येऊन 3 महिने बालाजी मंदिरात वास्तव्य झाले. त्यानंतर नगरजवळच्या 32 सरोळा येथे जाणे झाले. तेथे टेकडीवरचे देवळात रात्री शाकिनी डाकिनी पिशाच्चे येतात असे गावकऱ्यांनी सांगितले. तेथे राहू नये असेही सांगितले, पण स्वामी दिवस रात्र मंदिरात जप करत बसत. त्यामुळे तेथील देवीसमोर स्वामींना भैरवनाथाचे दर्शन झाले आणि अभयदान मिळाले. असे करण्यामागे अंधश्रद्धा रोखाव्यात असा स्वामींचा उद्देश होता. त्यानंतर 32 सरोळा येथे सहस्रचंडी अनुष्ठान झाले. हा कार्यक्रम 13 महिने चालला. याचा सांगता समारंभ पंचकुंडात्मक यज्ञानी झाला. काशीचे ब्राह्मण आले होते. यानंतर सहस्रचंडीने पुरश्चरण केले, आयाचित वृत्ती ठेवली. यावेळेस देवी पंचायतन व श्रौत चातुर्मास पंचकुंडी या चालू असता रमाबाई अर्थात आईसाहेबांची तब्येत बिघडली. ती इतकी की ब्राह्मणांना वाटले, बाई आता जगत नाही. परंतु स्वामींनी मंत्र बंद करू नका अशी आज्ञा केली, कारण मृत्यू देवतेचे आवाहन त्या ठिकाणी केले होते. म्हणून पूर्णहुती होईपर्यंत मृत्यू संभवत नाही, आणि जर आलाच तर ब्राह्मणांचे मंत्र म्हणण्यात काही दोष असला पाहिजे असे स्वामी म्हणाले. तेव्हा न भिता मोठमोठ्याने मंत्र म्हणावेत, म्हणजे संकट येणार नाही. त्याच वेळेस आईसाहेबास यज्ञकुंडाजवळ आणून निजविले आणि भगवतीला हात जोडून प्रार्थना केली. त्याच वेळेस 9 महिन्याचा असलेला श्यामबाळ म्हणजे आत्ताचे नाना महाराज दुडदुड धावत नाचत जगदंब जगदंब असं म्हणत तेथे आले आणि आपल्या आईला त्यांनी कुंकू लावली. थोड्या वेळाने एक आश्चर्य घडले. आईसाहेबांची प्रकृती सुधारून त्या चक्क उठून बसल्या. भगवतीच्या कृपेने सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंतर त्यांच्या हस्तेच दक्षिणा वस्त्र देऊन सांगता समारंभ पार पडला. अशा रीतीने साधनेत रत संसार सुरू असतानाच सोनईच्या शेतावर लक्ष केंद्रित झाले होते. एकदा सहस्रचंडी अनुष्ठान चालू असतानाच मी इथेच आहे असा दृष्टांत झाला. यज्ञमंडपाच्या पूर्वेस कोपऱ्यात खोदल्यानंतर देवीचा स्वयंभू तांदळा निघाला. त्याची विधिवत प्रतिष्ठापना कार्तिक शुद्ध अष्टमी शके 1876 1954 करण्यात आली. तोच तांदळा सध्या सोनईस ओंकार पीठासनावर मुख्य मंदिराच्या भुयारात तळमजल्यात दर्शनमूर्तीच्या खालच्या बाजूला आहे. पुढे 20 जुलै 1957 रोजी चिरंजीव उमाकांत म्हणजे आत्ताचे सातार डोंगर परिसर श्री योगीराजनगर औरंगाबाद येथील श्री अप्पा महाराज व नंतर 1959 एक कन्या अन्नपूर्णा हिचा जन्म झाला. यानंतरही सोनई स्वामींनी भिक्षांनावर 12 वर्ष काढली.
दर महिन्यास एकदा नगरला आणि एकदा नेवाशास पायी जाऊन भिक्षा मागावायची आणि त्यावर उदरनिर्वाह चालावायचा। श्री सिद्धनाथ महाराजांच्या आज्ञेने स्वामींनी अशी सततची साधना सुरू ठेवली होती। वयाच्या 45व्या वर्षी अनेक विधी करून सरळ अंगुष्ठ मात्र जाड असा वेळूदंड त्यावरही काही विधी करून अखंड हातात धरण्यास सांगितले। त्यासाठीही काही कठीण नियम घालून दिले गेले। त्यानंतर सोनईच्या मंदिर बांधकामास सुरुवात झाली। तेथेच अनेक उपचारानंतर योगपीठासन ओंकार यंत्राची स्थापना करण्यात आली। तेथेच त्यानंतर कायादग्ध मृतसंस्कार संपन्न झाला आणि हरी व रमा ही नावे बदलून सिद्धनाथांच्या आज्ञेवरून हरिहरानंदनाथ व सौ प्रेमानंदीनाथ असे नामाभिधान झाले। दरम्यान हरिहरानंदनाथांनी सहकुटुंब सहपरिवार गंगा गोदावरी नाभी परिक्रमा तिच्या तीरावरील सर्व तीर्थ महात्म्यानुसार ठिकठिकाणच्या पूजाविधीसह केली। ही गंगा प्रदक्षिणा हरिहरानंदनाथांनी 1968 साली केली। तदनंतर 1971 ते 1973 सोनईस दररोज श्वेतसंडीचे 100 पाठ व 10 पाठांचे हवन करण्यात आले। त्यानंतर 5 वर्षाने दिनांक 16/9/1978 ह्या दिवशी आईसाहेबांनी अन्न घेतले नाही आणि दिनांक 19/9/1978 रोजी त्या शिवरूप झाल्या। तिथीने आज त्यांचा स्मृतिदिन। त्यावेळी स्वामी 60 वर्षाचे होते। पूज्य स्वामींनी 61 यात्रा सुरू केली। कोल्हापूरला स्वामींचे कार्यक्रम सुरू असताना औंधचे राजे श्री श्रीपतराव भगवंतराव पंत प्रतिनिधी यांना एका शुभ दिवशी गुरुमंत्र देण्यात आला। राजे साहेब म्हणजे श्री शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांपैकी एकाच्या वंशातले, परंतु ते स्वामींकडे सोनईस आले की अगदी साध्या माणसासारखे शिष्य म्हणून राहत असत। कित्येक वेळा ते विशिष्ट प्रकारचे तेल बरोबर आणून स्वामींच्या पायाचे मालिश स्वतःच्या हाताने करी। नंतर राजे साहेबांनी स्वामींच्या हस्ते रहिमतपूर येथे संन्यास दीक्षा घेतली। 1985 साली स्वामींचे माहूर येथे प्रयाण झाले। तसेच 1986 साली स्वामी बेळगाव येथे भागवत सप्ताह करण्यासाठी गेले होते। 1989 साली स्वामी पुण्याला वास्तुशांती व देवी भागवतासाठी गेले। परत येताना घोड नदी शिरूर येथे गावापासून 2 किलोमीटर दूर एका टेकडीवर यल्लम्मा देवीची स्थापना केली। दिनांक 1 जानेवारी 1990 रोजी माजी विधानसभा अध्यक्ष श्री मधुकररावजी चौधरी यांच्या यक्षायतन या संस्थेच्या वतीने अजिंठ्याला यक्षमूर्तीची स्थापना करण्यात आली। स्वामी 1 दिवसासाठी पायी पायी अजिंठ्यास गेले। याच वर्षी 1990 साली सोनईची सौ प्रेमानंदीनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट श्री रेणुका दरबार श्री क्षेत्र सोनईची स्थापना झाली। श्री नाना महाराज या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। तेथेच स्वामींची नातू श्री यज्ञेश्वर गुरुजी काशी व त्रिचनापल्ली येथून वेदांचे शिक्षण घेऊन आल्यामुळे 1990 सालापासून श्री रेणुका दरबार सोनई येथे श्री महर्षी कण्व यजुर्वेद पाठशाळा चालवितात। त्यानंतर स्वामींचा माहूर व विदर्भाचा पायी दौरा झाला। याच प्रवासात अमरावती येथे मुक्काम होता। तेव्हा श्री राम जन्मभूमी आंदोलन चालू होते। स्वामींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे पोस्टर लावावे असे श्री अवी दंडे या स्वामींच्या शिष्यास वाटले, पण स्वामी काय म्हणतील ह्या भीतीपोटी त्यांनी भीतभीतच पोस्टर लावण्याबद्दल स्वामींना विचारले। स्वामी म्हणाले, हे पवित्र कार्य आहे, या कामासाठी आत्मार्पण करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे। कार्यक्रमस्थळी पत्रके वाटा आणि मोठे फलकही लावा। त्यामुळे श्री दंडे यांना खूपच स्फूर्ती चढली। त्यांनी विश्व हिंदू परिषदेचा एक कार्यक्रम स्वामींच्या उपस्थितीत घेतला। त्या कार्यक्रमासाठी स्वामींनी एक गीत रचले।
पूज्य अप्पा महाराजांनी सुरेल स्वरात ते गायले, ते गीत असे: राम जन्मभूमी चला पाहूया, चला पाहूया, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया, अयोध्या 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 चला हो भरा भरा, चला हो भरा भरा, हृदय विश्वास हाची धरूया मागे न फिरूया, हृदय विश्वास हाची धरूया मागे न फिरूया, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया, मंदिर बांधूया मंदिर बांधूया, मंदिर बांधूया मंदिर बांधूया, त्याच वंशाचे आपण असूया निर्धारे एकत्र होऊया, त्याच वंशाचे आपण असूया निर्धारे एकत्र होऊया, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जाऊया, म्हणत जाऊया, बाह्यांग ज्योती हाती घेऊनी अंतरंगातील ज्योत पेटवनी, बाह्यांग ज्योती हाती घेऊनी अनंतरंगातील ज्योत पेटवनी, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जाऊया, म्हणत जाऊया, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया, नाही लागत राजकारण नाही लागत धर्मकारण, नाही लागत राजकारण नाही लागत धर्मकारण, भक्ताचे हे मूळ रामनामाचा जप करोनी हटवा हेची समूळ, भक्ताचे हे मूळ रामनामाचा जप करोनी हटवा हेची समूळ, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया, कृष्ण तनया हरी शरण रेणुकाईची शक्ती जाण, कृष्ण तनया हरी शरण रेणुकाईची शक्ती जाण, राम प्रभू हे बरोबर असून यशस्वी होऊया, राम प्रभू हे बरोबर असून यशस्वी होऊया, राम जन्मभूमी चला पाहूया, चला पाहूया, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया, त्याच ठाई मंदिर बांधुनी आनंद लुटूया। हा कार्यक्रम खूपच रंगला, ह्यामुळे स्वामींनी सर्व भक्तांना सर्व देव एकच आहेत याचा पाढा पुन्हा एकदा गिरविला। त्यानंतर दिनांक 16/12/1991 स्वामींनी संन्यास ग्रहण केला। त्यानंतर श्री हरिहरानंदनाथ महाराजांचे नामाभिधान परमपूज्य योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज असे झाले। त्यावेळी त्यांनी आशीर्वादपर उपदेश सर्व उपस्थित भक्तांना केला। त्यानंतर स्वामी गंभीर बसले होते। तेवढ्यात एक बाई रडत रडत तेथे आली, म्हणाली, महाराज माझे लहान मूल गर्दीत हरवले हो, कुठे सापडत नाही, काय करू? स्वामींनी एक वेळ त्या बाईकडे पाहिले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, तुझे मूल कुठेही गेले नाही, इथेच गर्दीत चुकले आहे, स्टेजजवळच बघ, थोड्या वेळातच मिळेल। थोड्या वेळाने ती बाई मूल सापडले म्हणून परत दर्शनासाठी आली। त्यावेळेस मात्र स्वामी त्या बाईस थोडेसे बोलले, म्हणाले, एक लेकरू चांगले सांभाळणे होत नाही, श्री रेणुका माता एवढ्या सगळ्या मुलांना कशी सांभाळत असेल? त्या दिवशीपासून स्वामींनी गुरुमंत्र देणे बंद केले, पण हंस दीक्षा होण्याच्या आदल्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम झाला। विशेष म्हणजे स्वामींनी शेवटी एका मुसलमानास गुरुमंत्र दिला, तो त्यांच्याकडे नेहमी राहत असे। शेवटी स्वामींजवळ भक्ती मोठी आहे, जातीभेद काही नाही, हेच स्वामींनी सिद्ध केले। नंतर दिनांक 28 एप्रिल 1993 ते 5 मे 1993 असा 7 दिवसांचा स्वामींचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला। दिनांक 2/5/1993 रोजी स्वामींची मिरवणूक काढण्यात आली। स्वामी पायी मिरवत येऊन सिंहासनावर आरूढ झाले। स्वामी अतिशय सुंदर दिसत होते।
डोक्यावर चांदीचा मुकुट, गळ्यात फुलांच्या माळा, मागे ज्ञानेश्वरांची मोठी मूर्ती, हातात श्री रेणुका मातेने दिलेला दंड, असा सगळा थाट होता। त्यावेळी स्वामींनी आपल्या डोक्यावरचा मुकुट काढून पूज्य नाना महाराजांच्या डोक्यावर घातला आणि श्री रेणुका मातेने दिलेला दंड पूज्य अप्पा महाराजांना दिला। तेव्हाच पूज्य नाना महाराज श्री रेणुका दरबार येथील सर्व व्यवस्था पाहतील, तर पूज्य अप्पा महाराज बाहेरचे सर्व कार्यक्रम, गुरुमंत्र देणे, देवी भागवत, सत्यांबा, महापूजा, वास्तुशांती, देवदेवांच्या स्थापना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या परंपरेची व्याप्ती वाढवणे, प्रचार प्रसार करणे ही सर्व कामे पाहतील, असे सांगून दोघांनाही सप्रेम आशीर्वाद दिले। या घटनेचे मी व माझे मित्र श्री भास्करराव पाठक नागपूर साक्षीदार आहोत। खूप मोठी जबाबदारी स्वामींनी त्यांच्या मुलांवर सोपवली आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 1996 रोजी संग्रामनगर औरंगाबाद येथे श्री रेणुका माता मंदिराचे भूमिपूजन झाले। श्री शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना या सद्गुरु हंसतीर्थ स्वामी विरचित ग्रंथाचे प्रकाशन 18 ऑगस्ट 1996 रोजी श्रावण शुद्ध द्वितीया शके 1918 रोजी संपन्न झाले आणि 1998 श्री रेणुका माता तथा श्री हरी व हराच्या मूर्तीची स्थापना होऊन श्री क्षेत्र हरिहर सद्गुरु शक्तीपीठाची स्थापना करण्यात आली। याच श्री क्षेत्र हरिहर सद्गुरु शक्तीपीठात स्वामींचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा इसवी सन 1998 संपन्न झाला। दिनांक 28 ऑक्टोबर 1998 रोजी स्वामींनी औरंगाबाद ते सोनई असा अंतिम अनुष्ठानात्मक पायी प्रवास प्रारंभ केला। स्वामी खूप थकले होते। दिनांक 13 जानेवारी 1999 पौष कृष्ण एकादशीला स्वामींनी देह सोडला आणि 14 जानेवारीला त्यांच्यावर सारे संस्कार करण्यात आले। स्वामींना सजवलेल्या पालखीमध्ये बसविण्यात आले। त्या समाधीस्थ योग्याच्या देहाला मंदिर प्रदक्षिणा करवण्यात आली। शोकाकुल वातावरणामध्येही सारे संस्कार यथासांग करून त्यांचा देह समाधीस्थ अवस्थेत परिसरामध्ये ठेवण्यात आला। स्वामी कृष्णानंद आणि स्वामी प्रेमानंदीनाथ महाराजांच्या समाध्याजवळच होत्या। सोनईचं शक्तीपीठ आता महायोगपीठ बनलं आहे। एका तपप्पूत योग्याचा अंत वयाच्या 81व्या वर्षी जन्मभूतच झाला आणि ते जणू पित्याच्या छत्रछायेत कायमचा श्वास घेत आहे। नुकत्याच संपन्न झालेल्या अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी जर ते असते तर त्यांनी स्वतःच रचलेले राम दर्शनाचे पद गाऊन राम मंदिर बांधकामाचा अडथळा दूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला असता। ते पद असे, आले आले रघुवीर आता, आले आले रघुवीर, आले आले रघुवीर आता, आले आले रघुवीर, स्वरूप दाऊनी आनंद देऊनी, स्वरूप दाऊनी आनंद देऊनी, आसनी झाले स्थिर आता, आसनी झाले स्थिर आता, आले आले रघुवीर, आले आले रघुवीर आता, आले आले रघुवीर, श्याम सुंदर पूर्ण दया घन, श्याम सुंदर पूर्ण दया घन, धनुषा संगे तीर आता, धनुषा संगे तीर आता, आले आले रघुवीर, आले आले रघुवीर आता, आले आले रघुवीर, लक्ष्मण भाई सीता माई, लक्ष्मण भाई
सीता माई संगे हनुमान वीराता, संगे हनुमान वीराता, आले आले रघुवीर, आले आले रघुवीर आता, आले आले रघुवीर। पाहुनी ऐशा तिघा स्वरूपा, पाहुनी ऐशा तिघा स्वरूपा, हरिला आला धीर आता, हरिला आला धीर आता, आले आले रघुवीर, आले आले रघुवीर आता, आले आले रघुवीर, आले आले रघुवीर, आले आले रघुवीर। अशा आमच्या सद्गुरु श्री हंसतीर्थ स्वामी महाराज यांची 81 वर्षाची जीवनयात्रा आपल्यापुढे मांडण्याचा माझ्या अल्पमतीने मी प्रयत्न केला आहे। खरं म्हणजे अशा या तपपूत जीवनाचा क्षण क्षण सांगायचा म्हटलं म्हणजे 1 तास खूपच अपुरा पडेल, म्हणून त्यांच्या जीवनातील अंश महत्त्वाचे मुद्दे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्याला भावेल ते स्वामींचे आणि चुकले आहे असे वाटेल ती माझी मर्यादा असे समजून मला मोठ्या अंतःकरणाने क्षमा करावी। जय जगदंब। काय मागू तुझ अंबाबाई, मागणे लई नाही तुझाता, संत सेवा घडो मुखी नाम जडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई, अंबाबाई, अंबाबाई। ओम नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः। अंबेचा उदयोस्तु बोल भवानी की जय। सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।